ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पाणी प्रश्न देशमुख होम्समधील रहिवाशांना दिलासा मिळणार असून टॅपिंग करून नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने आज करण्यात आला. याप्रसंगी युवा सेनेचे दीपेश म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे, सागर जेंदे, अभियंते किरण वाघमारे आदींच्या हस्ते जलवाहिनी टाकण्याचा शुभारंभ केला गेला. या कामासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. कल्याण पूर्व भागातील देशमुख होम या कॉम्प्लेक्समध्ये 19 इमारतीत 1300 सदनिकाधारक आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या देशमुख होममध्ये पाण्याची समस्या आहे. स्थानिक नागरिक सातत्याने या प्रश्नावर पाठपुरावा करीत आहेत. काही दिवसापूर्वी भर पावसात महिलांनी आंदोलन केले होते. MIDC अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील झाली होती, मात्र त्यातून काही तोडगा निघाला नव्हता. येथील पाणीप्रश्न सुटत नसल्याने येथील नागरिकांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. यानंतर खासदारांच्या प्रयत्नाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि MIDC यांनी टॅपिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला तातडीने मंजुरी देण्यात आल्याने येथील पाण्याची चिंता मिटली आहे. देशमुख होम्सला पाणी पुरवठा करणारा टॅपिंग पॉईंट हा खाली होता, तो वरच्या बाजूला घेण्याचे काम हाती घेतले आहे. 6 इंची व्यासाची 220 मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. हे काम येत्या 15 दिवसात पूर्ण होईल. त्यानंतर देशमुख होम्सला 30 ते 40% वाढीव पाणी मिळेल. देशमुख होम्सच्या सर्व रहिवाशांचा गेल्या 6 महिन्यात मोठा संघर्ष पाण्यासाठी सुरू होता. देशमुख होम्सचे सर्व रहिवासी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना भेटले होते. त्याच्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात खासदार साहेबांनी बैठक लावली आणि त्या बैठकीचा परिपाक म्हणजे आयुक्त साहेबांनी आणि MIDC हा टॅपिंग करण्याचा निर्णय घेतला, त्याला तातडीने मंजुरी दिली आणि या सर्व रहिवाशांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. याच्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं मोठं यश आज या संघर्षाला यांच्या मिळालेलं आहे. आणि त्या माध्यमातून आता पाण्याचा जो प्रश्न आहे देशमुख होम्सचा, 1300 रहिवासी जवळजवळ इथे राहतात, गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू होता, तो आज संघर्ष कुठेतरी संपला असं मला वाटतं आणि येत्या काळामध्ये त्यांना पाण्यासाठी तरी संघर्ष करावा लागणार नाही अशी आशा व्यक्त करतो. कसला काम होणार आहे आणि किती दिवस हे टॅपिंगचं काम करतोय आपण. टॅपिंग जी आहे ती हायर साईडवर होती, उंचावर होती, ती थोडी खाली शिफ्ट करण्याचं काम आपण करतोय. ती खाली शिफ्ट केल्यानंतर पाण्याचा प्रेशर इथे वाढणार आहे आणि देशमुख होम्सच्या सर्व रहिवाशांना मुबलक पाणी मिळणार आहे. साधारण कधीपर्यंत काम होईल हे? 10 दिवसात, 10 ते 15 दिवसाच्या आत हे काम पूर्ण होईल. आता आपण नाही, पाणी कपात नाहीच आहे. मी तुम्हाला सांगतो काही थोडं गैरसमज आहे, पाणी कपात नाही. पाण्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे तो बरोबर नाही. त्याच्यासाठी अमृत टप्पा क्रमांक 1 जी योजना खासदार साहेबांनी मंजूर केली आणि आता त्यातच भर म्हणून अमृत टप्पा क्रमांक 2 देखील मंजूर शासनाने केलेली आहे आणि लवकरच लोकांना पाण्याबद्दल मोठा दिलासा मिळणार आहे. आता अमृत योजना झाली की सगळ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटेल मोठ्या प्रमाणात. सोसायटीचा जे 1300 सोसायट्यांचा जो कॉम्प्लेक्स फ्लॅटचा जो कॉम्प्लेक्स आहे, यांना बऱ्याच वर्षापासून पाणी टंचाई आहे आणि MIDCचं पाण्याचं प्रेशर कमी असल्यामुळे इथे तीव्र पाणी टंचाई जाणवते. याबाबत पाणी टंचाई दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरती मीटिंग झाली होती. त्यामध्ये MIDCने सजेस्ट केल्याप्रमाणे देशमुख होम्सचं हे जे कनेक्शन आहे टॅपिंग हे उंचावरती असल्याने त्यांना पाण्याचं प्रेशर कमी आहे, तर त्यांनी सजेस्ट केल्याप्रमाणे आता आम्ही 220 मीटरची पाईपलाईन टाकतो आहे 6 इंच व्यासाची आणि त्यांचा टॅपिंग पॉईंट जो आहे तो आम्ही डाऊन साईडला नेतो आहे 225 मीटर. त्याच्यामुळे यांच्या पाण्यामध्ये 30 ते 40% वाढ होण्याची शक्यता आहे आणि येत्या 15 दिवसामध्ये सदा काम आमचं पूर्ण करायचा काम पूर्ण करायचा मानस आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. श्री पंचमुखी हनुमान ज्योतिषालय. हनुमान उपासक पंडित श्री विश्वनाथ भट्ट गुरुजी, साउथ इंडियन फेमस एस्ट्रोलॉजर. बहुत ज्योतिषी के पास जाकर भी आप निराशा है? एक बार भगवान पर विश्वास रखकर मिले, एक मुलाकात आपका तकदीर बदल देगा. आपका हस्तरेखा, जन्म कुंडली, फेस रीडिंग से आपका जीवन का पूरा भविष्य बताते हैं. शिक्षण, नौकरी, कर्ज मुक्ति, राजकारण, शत्रु पीड़ा, सास बहू में त्रास, स्त्री पुरुष प्रेम, प्रेम भंग, पति पत्नी समस्या, कोर्ट कचहरी, धन संपत्ति, विदेश यात्रा, बिजनेस, शारीरिक और मानसिक चिंता, संतान सुख, आपका जीवन का A to Z समस्याओं के लिए तुरंत मार्गदर्शन मिलेगा.
गुरुजी के पास विश्वास रखकर आइए, 100% संपूर्ण मार्गदर्शन मिलेगा। आपका हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही अवश्य मिलिए। श्री पंचमुखी हनुमान कृपा से तुरंत निवारण किया जाएगा। पंडित जी हिंदी मराठी कन्नड़ से भविष्य बताते हैं। पता साई पैराडाइज बिल्डिंग, शॉप नंबर 5, रुचिरा ज्वेलर्स के बाजू में, गुप्ते रोड, रेलवे स्टेशन के पास, डोबीवेली वेस्ट, मुंबई। फोन नंबर 9663296566।